कोरोनामुळे अनाथ झालेल्या राज्यातील मुलांसाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा मदतीचा हात दिला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावे 5 लाखांची रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत जमा केली जाणार आहे. या अनाथ मुलांना ही रक्कम त्यांच्या 21व्या वर्षी व्याजासह मिळणार आहे. हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5172 मुलांनी आपल्या आई वडिलांपैकी एकाला गमावलं आहे, तर 162 मुलांनी आपले आई आणि वडील असे दोघांनाही गमावलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तसेच उद्योग आणि व्यवसायासाठी मोठं आर्थिक पाठबळ मिळणार आहे. याआधी केंद्र सरकारकडून ही मदतीची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे ज्या मुलांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे अशा मुलांसाठी केंद्र सरकारने मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत ही मदत केली जाणार आहे. ज्या मुलांनी आपले आई वडील किंवा त्यापैकी एकाला गमावले आहे अशा मुलांना त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षी मासिक सहाय्यता रक्कम मिळणार आहे. तसेच त्यांच्या वयाच्या 23व्या वर्षी पीएम केअर्स फंडातून 10 लाख रुपये मिळणार आहेत. या मदतीबरोबरच अशा अनाथ मुलांना मोफत शिक्षण मिळण्याबाबतही राज्य सरकारने योजना आखली आहे. त्याअंतर्गत सरकार मुलांना शिक्षणासाठी कर्ज देणार आहे. विशेष म्हणजे त्या कर्जासाठी केंद्र सरकार त्याचं व्याज पीएम केअर्स फंडातून दिले जाणार आहे. इतकेच नाही तर अशा मुलांना त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देखील दिला जाणार आहे. या विम्याचा प्रीमियम देखील पीएम केअर्स फंडातून दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.